खरंतर हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे आपल्या जीवनामध्ये. आम्हाला तीन ऋण फार महत्वाचे मानले. एक पहिलं आहे मातृऋण, दुसरं आहे पितृऋण, आणि तिसरं आहे देशऋण किंवा मातीचं ऋण. ही तीन ऋण जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फेडता आली तर आम्ही आमच्या आयुष्याचं सत्वन करून घेतलं असं मला म्हणता येतं. एक प्रचंड मोठा राजा होता, त्या राजाचं प्रचंड राज्य विस्तारलं, संपत्ती अपाट झाली, सगळं भरपूर होतं. एके दिवशी तो आपल्या आईवडिलांकडे आला आणि आईवडिलांना म्हणाला की माझ्याकडे आता सगळं आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्याकडे संपत्ती अपाट आहे, माझं सामर्थ्य अपाट आहे, मी आता तुमच्या मातृपितृऋणातनं मुक्त होऊ इच्छितो. मी काय करू, किती पैसा तुम्हाला देऊ, किती संपत्ती तुम्हाला देऊ, म्हणजे मला मातृपितृऋणातनं मुक्त होता येईल. त्याच्या आईनं ते ऐकलं आणि ती म्हणाली, बाळा रे, हे सगळं काही करायची गरज नाही, तुला जर माझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं असेल तर फक्त एक काम कर. तो म्हणला, काय? तू फक्त आजची रात्र माझ्या सोबत झोप, बाकी काही करू नको. त्याने ऐकलं, आई म्हटला, ठीक आहे, आजची रात्र मी तुझ्या सोबत झोपतो. आणि त्या दिवशी तो आपल्या 70 वर्षाच्या आईबरोबर तिच्या खोलीमध्ये जाऊन झोपला. खरं तर दोघंही झोपले, 15-20 मिनिटं गेली, त्याला हळूहळू आता झोप यायला लागली. पण तेवढ्यात त्याची आई म्हणाली, बाळा, अरे मला तहान लागली, जरा पाणी आणून देतोस का? तो म्हणला, आई लगेच आणून देतो. तो उठला आणि सरळ आत गेला. ज्याच्याकडे ढिगभर नोकर चाकर आहेत, एक हाक मारली की सगळे नोकर पळत येतात, त्याला त्याची आई सांगते, एक पेलावर पाणी देतोस का? आणि आईची आज्ञा म्हणून तो उठला, नोकर चाकर बाजूला सरले आणि स्वतः पाणी घेऊन आला. आईला पाणी दिलं, आईनं पाणी पिलं, परत दोघं झोपले. परत एक अर्धा तास गेला आणि अर्ध्या तासाने त्याची आई परत उठली. आई म्हणाली, अरे बाबा, मला परत तहान लागली, पाणी आणून देतोस का? तो म्हणला, काय गाई, आता तर झोप लागत होती, इतक्यात तर पाणी दिलं, लगेच कसं काय तुला तहान लागते? अरे दे ना बाबा, आता वय झालं माझं. तो परत रागारागात उठला, परत आत गेला, परत पेलावर पाणी घेऊन त्याने आईला आणून दिलं. पण आईचं वय झालेलं, हात थरथरत होते आणि त्या थरथरत्या हातातनं त्या पेल्यातलं पाणी या राजाच्या गादीवर सांडलं आणि बघता बघता सगळा बिछाना ओला झाला. तो आईला म्हणाला, अगं तुला पेला तरी नीट धरता येत नाही का? सगळं पाणी माझ्या बिछाण्यावर सांडलंस, आता मी झोपणार कुठं, काय करणार सांग बरं. त्यावेळी आई त्याला म्हणाली, बाळा, 15 ते अर्धा तास झाला, एवढ्यातच तू मला वैतागलास. अरे ज्यावेळी तू लहान होतास त्यावेळी दर 5 मिनिटाला मला झोपेतनं उठवायचंस, दर 5 मिनिटाला पाणी मागायचंस, दर 5 मिनिटाला तुला भूक लागायची, दर 5 मिनिटाला तू माझ्या कुशीत यायचा, माझी अख्खी रात्र तुझ्यासाठी जागून मी घालवायचे. बाळा, रात्री छोटा होतास, बिछाण्यातच तू शिवशी करायचंस, सगळा बिछाणा ओला व्हायचा, त्यावेळी तुला ओल्या बिछाण्यावर न झोपवता तुझ्या ओल्या बिछाण्यावर मी झोपायचे आणि शेजारी सुकलेल्या बिछाण्यावर तुला ठेवायचे. अरे आयुष्यभर, हे आयुष्यभर मी सगळं तुझं करत आले.